खरं तर राज्यभरातल्या शाळा नुकत्याच सुरू झालेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर ही महत्वाची बातमी येते परभणीमधून. परभणीतल्या शाळा कोरोनामुळे बंद करण्याची वेळ आली आहे. गौर गावातलं सोमेश्वर विद्यालय आता 3 आठवड्यांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. शाळेमध्ये 8वीचा एक विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळलाय आणि या पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांच्या संपर्कातल्यांच्या आता चाचण्या सुरू आहेत. अत्यंत महत्वाची बातमी, राज्यभरात अगदी आत्ताच 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू झालेल्या असताना परभणीमधून या पार्श्वभूमीवर ही महत्वाची बातमी येते. विद्यार्थी शिक्षकांमध्ये एक प्रकारचं खरं तर आनंदाचं वातावरण असताना इकडे परभणी जिल्ह्यातल्या गौर तालुक्यातल्या सोमेश्वर माध्यमिक विद्यालय आता 3 आठवड्यांसाठी बंद करण्यात येणार आहे. शाळेतला 8वीतला एक विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळलेला आहे आणि त्याच्या संपर्कात जे जे आले होते त्यांच्या आता चाचण्या सुरू आहेत आणि त्यामुळे हे विद्यालय त्या पुढच्या 3 आठवड्यांसाठी बंद ठेवण्यात आलं आहे.